आदिवासी हा देशाचा मूळ मालक असून भाजपा या समाजाला विकासाच्या प्रवाहापासून दूर ठेवत आहे असा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या धुळे मतदारसंघातील उमेदवार डॉ शोभाताई बच्छाव यांच्यासाठी आयोजित काँग्रेस आदिवासी मेळाव्यात ते बोलत होते. संपूर्ण देशात भाजपा आदिवासी समाजाला दुर्लक्षित वागणूक देत संविधानात बदल करून आदिवासींचे हक्क हिसकवण्याचं काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. गांधी परिवाराचे आणि आदिवासी बांधवांचे कौटुंबिक नाते आहे. आदिवासी बांधवांना घरे मिळावी यासाठी देशात सर्वप्रथम काँग्रेसनं इंदिरा आवास योजना राबवल्याचं थोरात यांनी सांगितलं.